चला आता चाललेलो आहे आम्ही ईशाला. का हो तुम्ही असल्याशिवाय मजा येणार नाही. जरा होय हे बघा हे चष्मा बिस्मा घालून कसा हिर आणि हे काका काका अजून भांग पाडा जरा अजून एक वेळा त्याशिवाय बरं वाटाय नाही. कसं आहे तुम्ही काका चकाड आहे आता. त्यांना तीन मुले आहेत या पण त्यांचा रुबाब कसा आहे नुसता दमदार. एखादी मुलगी असली तर सांगा गड्याला कसा खोला लाजला बघा लाजला बघितलं आहे का नाकाचा शेंडा कसा आहे गडी नाकावर शोभतोय नुसता. बघा अत्तर बित्तर मारून आला ईशामध्ये. किशामध्ये बाटली घे आता बसतोय गाडी आम्ही चाललोय आणले कपला कोईमत्तूर पासून 21 किलोमीटर ध्यानलिंग मंदिर आहे. सरळ सरळ काका गाडी चालवते मीच घेतली होती आता काकाला म्हणतो तुम्ही घ्या ही वस्तू माग आणि दोघं इथं आता ट्रॉफिक लागलंय थोडं सिग्नल पडलाय निघलाय सिग्नल. आता काकानं काढल्या साईडनं गाडी आता साईड निघालोय आम्ही. आता तुम्हाला पुढलं दाखव मग काय भांग पाडून झाला चला मग आता ही बघा आता हे गडी भांग पाडलाय याचा याचा भांग पाडलाय हे चालू भांग पाडायचं बघा ह्याच आणि हे आता आलेलो आहे आम्ही. तुषार काय म्हणायचंय तुला भांग पाडलाय मग आता हि बघा वातावरण किती बेस्ट आहे इकडलं झाड बड हे बघू शकताय झाड हे आपली सुपारीची झाड आहेत आणि गाड्या एवढ्या आहेत टू व्हीलर आणि वातावरण डोंगर हा कसं आहे बघा मस्त वाटत तिकडे आल्यानंतर ए साहिल तिकडे आज जायचं कसं करायचंय आज जायला आता लय लेट होईल आपल्याला यायला पहिलं जाऊन ते कुंडात आंघोळ करायला लय लेट होणार रे. ह्या गे एक बरं इथं हॉटेल बिटेल लावलं तर बेस्ट चालेल काका. होय घ्या घ्या गार्डन किती मस्त आहे आणि बघू शकताय बैल बैल यांचा चारा पुढं असं आहे पुढे गेल्यानंतर तो
तुम्हाला बघा शकताय ते काय काय आहे ते सगळं. ही असं आतमध्ये गेल्यावर पूर्ण आहे आणि इथं काय जाऊ शकत नाही लेट झालेलं आहे आपल्याला आता. हे असं आतमध्ये मस्त आहे पण काही व्हिडिओ काढू देत नाही. ड्रिंकिंग वॉटर बसवलंय गार्डन असं काका झाला की पटा 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 पावशील परत. आपल्याला परत बैलगाडीत न बसून जायचं का नाही? केसेस काढले मग काय वाढलाय का? पाडा 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 भा काका बघा भांग पाडतेत आता. त्यांचं वय आता मला वाटतंय वय किती आहे काका तुमचं? 38 वय आहे. त्यांना आता वाटतंय की माझं वय 15-20 वर्षा पोरासारखा वाटतोय मी. मुलगी असली तर सांगा त्यांना दुसरं लग्न करायचं आहे आणि घर गेलो बायकोचा मार खायचा आहे ना काका? काका वाचला अरे तू काय खायचं आहे का? खाऊया साईला असता तर म्हणलं असतं खाऊया. माघारी चालतंय मला आता भुकायला वाटतंय थोडं असं मस्त सुटलंय. असं मंदिर आहे साहिल कुठे गेलं? तुम्ही असं सगळ्यांनी हात वर करून फोटो काढतात असं सुद्धा काढू शकताय तुम्ही आल्यानंतर का हात वर करून असं फोटो काढू शकतोय ना आपण इथं? हा असं वर हात करून फोटो काढू शकता मस्त आहेत असं वातावरण. आता आम्ही आत जातो नंतर माघारी येऊन करतो फोटो काढू इथं माझे परत लय राहतोय. साहिल फोटो काढायचाय? अरे दिसत नाही. कॅप्चर मध्ये काय तुषार? कॅप्चर मध्ये काय विशेष आपला कॅप्चर मध्ये काय मग साहिल काय मग अजून तुला कसं वाटतं इकडे आल्यावर वातावरण कसं आहे इकडे? वातावरण एक नंबर आहे इकडे सगळं बघायला. तुम्ही येऊ शकता इथं आहे बघण्यासाठी इथं आणि आतमध्ये काय मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही. मला बाकीचं दाखवतो चला आतमध्ये थोडं जेवढं दाखवाय दाखवतो तेवढं दाखवतो.
स्पेशल गाडी आहे. अण्णा मोन पेर कर, मोन पेर तिकडे अडवून मग जी माणसंलाही चाललं तर ती तिकीट तिथे काढायला लागत्या. तिकीट काढायला लागत्या किती जण आहे आपण बाबा? चार जण. अण्णा नाल तिकीट कुठं? எங்க லைன்? லைன் இல்லையா? வண்டி பேலன்ஸ் ஆகணும் அதுக்குதான். बाबा ठेव की किती फोटो काढतोय? किती जर फोटो काढलं तुला कमी जायचं? सारखं फोटो काढतोय एकदम मस्त वाटतं बरं का? हे कसं वाटतंय? वाटतं तुम्हाला बैलात बैलगाडीत बसल्यावर चक्र दे मागची बैलगाडी दाखव. बैलगाडी माग नाही काका मुलासनी व्हिडिओ दाखवत आहेत. व्हिडिओ कॉल करून मुलासनी कधी घेऊन येतात काका इकडं फिरवायला? बैलगाडी बसायला काका सारखं फोन मध्ये भांग पाडा काका. कांग हे बैलगाड्या बघा किती आहे बघा इथं असं. हे तुम्हाला मग दावला होता ना पोस्टर, ते हे आहे बघा. आतमध्ये मस्त आहे बघण्यासाठी पण मोबाईल अलाउड नाही आतमध्ये अजिबात. आतमध्ये गेल्या ध्यान लिंग पण मोबाईल अलाउड नाही आतमध्ये. कुठे अटकणार कळते मग आता काय? मोबाईल काय घेऊन जाऊ शकत नाही काका. मोबाईल अलाउड आहे आतमध्ये, मग आता काय करायचं? सायलेंट चालत नाही वाटत. चला मोबाईलच पार्किंग आहे इथं, मोबाईल साफसोयी चॉप करून मोबाईल काय आत घेऊन जाऊ शकत नाही. डिलिव्हरी काउंटर आहे पोरा तिकडे. ए डिलिव्हरी काउंटर आहे, वाचायचं का नाही? इकडे ठेवायचं आहे. डिपॉझिट काउंटर इकडे आहे. डिलिव्हरी काउंटर आहे कळतं का नाही काय? इकडे डिपॉझिट काउंटर आहे. चल
ago, a being appeared in the upper regions of Himalayas. No one knew who he was, where he came from. The origins of this spectacular being were unknown. And when his ecstasy allowed him some moment, he danced wildly. When intensity peaked, he became utterly still. People saw that he was experiencing dimensions that no one had ever known or able to fathom. His ecstasy and intensity allowed him to transcend his physical form. Witnessing an individual human in union with the cosmos, they called him a yogi. As he was the first one, the Adi Yogi. Transmitted the profound science of yoga in its full depth and dimension. He expounded 112 methods of attainment, offering his disciples access to the deepest innards of creation. Thank you.
state of yoga, many mysteries of the created and the uncreated cascaded upon his unbridled wild hair. And Devi Parvati had ever witnessed.
being is not of the past, but the future of humanity. To move humanity from hallucinations of ups and downs to nameless ecstasies of one's interiority. Offerings and audio meditation will happen every day at 7 p.m. whenever the process is open. Kalai Nikanchikalum, Adi Ogil, Adi Ogipalaka Tirakum, and in the संपला आता बघू शकताय तुम्ही. आम्ही तस बाहेर बसलो खेळ खाता. दोघांची संपली आहे. वेळ काय झाली रे? संपली लगा. तुला कुठे न्यायला लागे जाऊन न्यायला दमान खायचं कसं मांडणार याला? काय जाणलाय काकाच बघ कसं दमान चाललंय काका. काय कशाला आणलाय रे त्याला? कशाला आणलाय रे? आणायला लागेल कशाला घेऊन आलाय तिकडे? बदल काय बोलू शकता? दोन शब्द बोल. दोस्ती बदल काय दोन शब्द बोलू शकता? काय बोल की काय लंगोटी यार कसले यार कसले जिगरे यार आहे हो तिकडे संगत विषय कसा हार्ड आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो, आत मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे तुम्हाला कुठे का कुठे करणं आत म्हटलं. आतमध्ये एक मस्त एकदम आहे ना काय केलं? हा
बघण्यामध्ये काय नमस्कार मित्रांनो, हार्दिक